हॅलो फ्रेंड, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण चालू घडामोडीवरती हायलाईट करणार आहोत. आज आपण जे प्रश्न बघणार आहोत ते प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत आणि परीक्षेमध्ये विचारले जाण्याचे चान्सेससुद्धा आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक ऐकणे आणि हा व्हिडिओ पूर्णपणे ऐकणे गरजेचं आहे. हे प्रश्न तुम्हाला नक्कीच MPSCमध्ये सक्सेस होण्यासाठी कॉन्ट्रिब्युशन करतील. तर चला आपण पहिला प्रश्न बघूया. गट विकास अधिकारी याची निवड कोणामार्फत होते? ते म्हणजे MPSC. दुसरा प्रश्न म्हणजे सन 1920 मानगाव येथे भरलेले अस्पृश्य परिषदेचे अध्यक्षस्थान कोणी भूषवले? ते म्हणजे शाहू महाराज. तिसरा प्रश्न, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोठे स्थितीत आहे? याचं उत्तर आहे उत्तराखंड. तर चला आपण जिम कॉर्बेट नॅशनल पार्कविषयी थोडी माहिती घेऊया. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे भारतातील सर्वात जुने आणि पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. याची स्थापना ब्रिटिश काळामध्ये 1936 केली होती. याचं पूर्वीचं नाव हेले नॅशनल पार्क होतं. नंतर भारत स्वातंत्र्यानंतर हेले नॅशनल पार्कवरून कॉर्बेट नॅशनल पार्क करण्यात आलं. या नॅशनल पार्कची स्थापना करण्यामागचं महत्त्वाचं उद्देश म्हणजे वाघांचं संरक्षण करणे. त्यानंतर कॉर्बेट नॅशनल पार्क हा उत्तराखंडमधील नैनिताल डिस्ट्रिक्टमध्ये मोडतो. भारत सरकारने 1973 प्रोजेक्ट टायगर सुरू केला. या प्रोजेक्ट टायगर अंतर्गत कॉर्बेट नॅशनल पार्क सर्वात पहिला प्रोजेक्ट टायगर म्हणून त्याला ठरवण्यात आलं. त्यानंतरच्या प्रश्नाकडे वळूया आपण. घटनादुरुस्तीची प्रक्रिया भारताने कुठल्या देशाकडून घेतली? तर ती म्हणजे दक्षिण आफ्रिका. आपण घटनादुरुस्ती प्रक्रियेविषयी थोडी माहिती घेऊया. घटनादुरुस्ती प्रक्रिया भारतीय राज्यघटनेमध्ये पार्ट 20 दिलेली आहे. 368 या कलमेमध्ये दिलेली आहे. घटनादुरुस्ती प्रक्रिया ही पार्लमेंटमध्ये सुरू करता येते. पार्लमेंटमध्ये कुठल्याही सभागृहामध्ये हे बिल घटनादुरुस्तीविषयी बिल मांडता येते. हे बिल प्रायव्हेट पर्सन किंवा मिनिस्टर कोणीही मांडू शकते. त्यानंतर हे बिल पास करण्यासाठी स्पेशल मेजॉरिटीची गरज असते. आर्टिकल 368 दोन प्रकारे घटनादुरुस्ती करता येते. एक म्हणजे स्पेशल मेजॉरिटी आणि दुसरं म्हणजे स्पेशल मेजॉरिटी विथ हाफ स्टेट कन्सेंट. अशा प्रकारचे दोन प्रकारची घटनादुरुस्ती 368 या कलमेमध्ये दिलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण. महाराष्ट्रात आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे? तर त्याचं उत्तर आहे नाशिक. यानंतर संसदेत सामान्य बजेट कधी सादर केले करतात? ते म्हणजे 28 फेब्रुवारीला. यानंतर विशाखा हा प्रसिद्ध काव्यसंग्रह कोणी लिहिला? त्याचं उत्तर आहे कुसुमाग्रज. यानंतर केंद्र सरकारकडून केरळसाठी किती कोटीची मदत जाहीर करण्यात आली आहे? ते म्हणजे 500 कोटी. यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाचे माजी सरचिटणीस आणि शांततेचा नोबेल पुरस्कार विजेते कोफी अन्नान यांचे नुकतंच निधन झाले आहे. त्यांना कोणत्या वर्षी नोबेल पुरस्कार मिळाला? तर ते म्हणजे 2001 या वर्षी कोफी अन्नान यांना शांततेचं नोबेल प्राईज मिळालं. कोफी अन्नानविषयी आपण थोडी माहिती घेऊया. कोफी अन्नान यांचा नुकतंच 18 ऑगस्टला बर्न या स्वित्झर्लंडमधील शहरामध्ये मृत्यू झालेला आहे. त्यांचा जन्म 1968 गोल्ड कोस्टा या शहरातील घाना देशात झालेला आहे. युनायटेड नेशनचे पहिले कृष्णवर्णीय सरचिटणीस होण्याचा मान त्यांना मिळालेला आहे. ते 2 युनायटेड नेशनचे सरचिटणीस राहिले. 1997 ते 2006 असे सलग 2 ते सरचिटणीस राहिले. ते युनायटेड नेशनचे 7 सरचिटणीस होते. यानंतर सरचिटणीस या पदावर असताना 1999 त्यांनी युनायटेड नेशन ग्लोबल कॉम्पॅक्ट इनिशिएटिव्ह सुरू केला. याचा उद्देश म्हणजे टू प्रमोट कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. त्यानंतर आपण समोरचा प्रश्न बघूया. भारताकडून कसोटी खेळणारा भारताचा 291 खेळाडू कोण आहे? तर त्याचं नाव आहे ऋषभ पंत. त्यानंतरचा प्रश्न म्हणजे जागतिक मृदा विज्ञान परिषद 2018 कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे रिओ डी जानेरो. तर आपण जागतिक मृदा विज्ञान परिषदेविषयी थोडी माहिती घेऊया. सध्याची जी 2018 जागतिक मृदा विज्ञान परिषद झालेली आहे
तर ती रिओ डी जानेरोमध्ये झालेली आहे आणि ही एकूणातली 21वी परिषद होती. तर जागतिक मृदा विज्ञान परिषद दर 4 वर्षाला वेगवेगळ्या देशामध्ये भरली जाते. सर्वात पहिली जागतिक मृदा विज्ञान परिषद 1927मध्ये युनायटेड नेशनची कॅपिटल वॉशिंग्टन DC मध्ये झाली होती. यानंतर विसावी कॉन्फरन्स, विसावी परिषद 2014मध्ये जेडू डो आयलंड साऊथ कोरियामध्ये झाली होती. जेडू डो आयलंड या साऊथ कोरियामधील शहरामध्ये झाली होती. तर यावरती वेगळ्या प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि प्रश्न येण्याचे जास्त चिन्हेसुद्धा दिसतात. त्यामुळे जागतिक मृदा विज्ञान परिषदेविषयी जास्तीत जास्त माहिती ठेवणं गरजेचे आहे. सर्वात पहिलं म्हणजे ही 21वी परिषद होती आणि ती रिओ डी जानेरोमध्ये झाली. दुसरं म्हणजे दर 4 वर्षाला ही परिषद वेगळ्या देशामध्ये भरली जाते. तीसरं म्हणजे पहिली परिषद 1927मध्ये वॉशिंग्टन DC या यूएसच्या कॅपिटलमध्ये झाली. आणि चौथा पॉईंट म्हणजे विसावी या अगोदरची म्हणजे 2000ला जी परिषद झाली ती साऊथ कोरियामधील जेजू डो आयलंड येथे झालेली आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे या परिषदेवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे ही परिषद या परिषदेवरती जास्तीत जास्त अभ्यास करणे गरजेचं आहे. त्यानंतर प्रश्न बघूया, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. पतंजली रिकामी जागा ला टक्कर देणारे किंबो हे ॲप लॉन्च केले. पतंजली यांनी व्हॉट्सअपला टक्कर देणारे किंबो हे ॲप सुरू केले आहे. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पहिले विश्व हिंदी संमेलन 1975मध्ये कोठे भरले होते. तर याचं उत्तर आहे नागपूर. तर आपण विश्व हिंदी संमेलनाविषयी थोडी माहिती घेऊया. आता यावरती प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. तर नुकतीच 18 ते 20 ऑगस्ट दरम्यान 11वी 18 ते 20 ऑगस्ट 2018 या दरम्यान 11वी विश्व हिंदी परिषद 11वी विश्व हिंदी परिषद लुईस पोर्ट या मॉरिशसच्या कॅपिटलमध्ये झाली. तर याची थीम होती वैश्विक हिंदी और भारतीय संस्कृती. ही थीम ध्यानात ठेवणं गरजेची आहे. आणि ही परिषद भारताचे परराष्ट्र मंत्रालय आणि मॉरिशस गव्हर्नमेंटच्या सहकार्याने भरवण्यात आलं होतं. अशा प्रकारे जर पहिलं विचारलं पहिलं विश्व हिंदी संमेलन जर विचारलं तर ते नागपूरमध्ये झालं. तर ते 1975मध्ये झालं होतं. तत्कालीन प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी यांनी पहिल्या पहिल्या विश्व हिंदी परिषदेचं इनॉग्रेशन केलं होतं. हे ध्यानात ठेवणे गरजेचं आहे. त्यामुळेच पहिलं विश्व हिंदी परिषद 10 ते 12 जानेवारी 1975मध्ये झालं होतं. त्यामुळेच दरवर्षी 10 जानेवारी हा जागतिक हिंदी दिवस म्हणूनही साजरा केला जातो. तर अशा प्रकारे विश्व हिंदी परिषदेवरती माहिती देणं गरजेचं आहे. वेगळ्या प्रकारे यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर मित्रांनो धन्यवाद. धन्यवाद. यानंतर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.